पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात बालकांसाठी सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं. लहान बालकांमधील आजारांचं लवकरात लवकर निदान आणि उपचार झाले तर पुढील काळात नैसर्गिकरित्या त्या बालकांचं आरोग्य सुरक्षित राहील. केंद्र सरकारकडून राज्यांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधेची कमतरता पडू देणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. देशातील कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये म्हणून सेवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रत्येकानं समाजाची जमेल तशी सेवा करावी असंही त्या म्हणाल्या. यावेळी प्राथमिक स्वरूपात 5 रुग्ण बालकांना आरोग्य किट डॉ पवार यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमाला महापौर सतीश कुलकर्णी, आमदार राहुल ढिकले, राहुल अहेर, सीमा हिरे उपस्थित होते.